नमस्कार बाई मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये उधाणाची भरती अभ्यासली. आता आपण भांगाची भरती अभ्यासणार आहोत. भांगाची भरती ही कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या अष्टमीला येत असते. यावेळी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एकमेकाला काटकोणात असते आणि काटकोणात असल्याने त्यांचं जे गुरुत्वीय बल आहे ते एकमेकाला पूरक नसतं. ते एकमेकाच्या विरुद्ध असं कार्य करत असतं. त्यामुळे ही भरती ही इतर भरतीपेक्षा लहान असते. त्यासोबत ओहोटीसुद्धा लहान असते. म्हणजेच भांगाच्या भरती उधाण्याच्या भरतीपेक्षा भांगाची भरती ही लहान असते. त्यावेळी समुद्रावर येणाऱ्या पाण्याचं पुरवठा हस्त कमी असतो आणि ओहोटीमध्ये पाण्याचं कमी झालेलं असतं प्रमाण, ते सुद्धा कमी असतं. अशा प्रकारे भरती ओहोटीचे दोन प्रकार आहेत, भांगाची भरती ओहोटी आणि उधाण्याची भरती ओहोटी.